शेतकरी मित्रांनो, आज आपण कृषी विद्या विभागाच्या प्रक्षेत्रावरती उभे आहोत आणि त्या ठिकाणी आपण भातावरील महत्त्वाची जी कीड आहे ज्याला आपण निळा भुंगेरा म्हणतो तर त्याची माहिती आज आपण या ठिकाणी घेणार आहोत. तसं बघितलं तर भातावरती एक कोकणामध्ये 5-6 प्रकारच्या किडी येतात. त्याच्यामध्ये महत्त्वाच्या ज्या किडी आहेत त्याच्यामध्ये पिवळा खोडकिडा आहे, तपकिरी तुडतुडा आहे, सुरळीतील अळी आहे, निळा भुंगेरा आहे. तर अशा प्रकारच्या ह्या किडी आहेत. तर ह्या कालावधीमध्ये ह्या पावसाळ्याच्या नंतर जी भात लागवड होते त्या कालावधीमध्ये या भात पिकावरती अगदी रोपवाटिकेपासून ते कापणी अवस्थेपर्यंत केव्हाही येऊ शकतात. आता आपण बघाल तर कोकणामध्ये सर्वदूर पाऊस झालेला आहे आणि ह्या पावसामुळे ठिकठिकाणी भातखाचरामध्ये भरपूर मुबलक प्रमाणामध्ये पाणी साठलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये एक महत्त्वाची कीड आपल्या भात पिकावरती येण्याची शक्यता आहे. ती म्हणजे आहे निळा भुंगेरा. हा निळा भुंगेरा जो आहे तो पूर्वी एक कमी प्रतीची कीड म्हणून नोंदली गेलेली होती, परंतु गेल्या काही वर्षामध्ये या किडीची जी उत्पत्ती आहे ती इतक्या मोठ्या प्रमाणात व्हायला लागलेली आहे की त्यामुळे भात पिकावरती एक प्रमुख कीड म्हणून या किडीचा प्रादुर्भाव आपल्याला सध्या मागच्या 2-3 वर्षामध्ये दिसून येत आहे. या किडीचा प्रादुर्भाव तसं म्हटलं तर आणि ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या 4 जिल्ह्यामध्ये सर्वदूर पसरलेला आहे. तर ही कीड कशी असते आणि त्याचं नुकसान कसं होतं आणि त्याचं नियंत्रण आपल्याला कशाप्रकारे करता येईल याबद्दल आपण थोडक्यात बघणार आहोत. निळा भुंगेरा हा नावाप्रमाणेच भुंगेवर्गीय कीड आहे. याचे भुंगे जे आहेत ते निमुळते असतात, तांदळाच्या दाण्यासारखे निमुळते असतात आणि हिरवट निळसर रंगाची त्यांच्या पंखावरती झाक असते आणि त्याच्यावरती थोड्या प्रकारची चकाकी आपल्याला दिसून येईल. हे निळे भुंगेरे आहेत ते आपल्याला भातशेतामध्ये जर आपण पाणथळ जमिनीमध्ये गेलो, ज्या ठिकाणी पाणी साठलेलं आहे अशा पाणथळ ठिकाणी गेलो तर आपल्याला या निळ्या भुंगेऱ्याचं अस्तित्व आपल्याला दिसून येईल. निळ्या भुंगेऱ्याची अळी अवस्था जी आहे ती अळी अवस्था भुरकट रंगाची असते आणि ती भाताच्या पिकाच्या पानावरती आपल्या दातांच्या साह्याने ते हरितद्रव्य जे आहे ते हरितद्रव्य खरडून खाते आणि त्यामुळे पानावरती अशा समांतर पांढऱ्या रेषा आपल्याला पडले दिसून येतात. प्रौढ भुंगे जे आहेत ते देखील पानाचा हिरवा भाग खरडून खात असतात, त्यामुळे भुंगा आणि अळी या दोन्हीमुळे भाताच्या पिकाचं अतोनात नुकसान होत असतं. ही कीड जी आहे ही कीड फक्त पाणथळ जमीन जिथे आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दिसून येते. वर्कस जमीन जी आहे किंवा हलक्या जमिनी ज्या आहेत ज्या ठिकाणी आपण हळव्या जमिनी हळव्या भाताच्या जाती लावतो तर अशा भात पिकावरती किंवा अशा जमिनीमध्ये ही कीड आपल्याला दिसून येणार नाही. ह्या किडीचं आणि पाणी साठणं याचं एक अतिशय काय म्हणतो पण त्याला घट्ट नातं आहे आणि त्यामुळे ज्या ठिकाणी पाणी साठणी झालेली आहे त्या ठिकाणी तुम्हाला या किडीचा प्रादुर्भाव हमखास दिसून येईल. दुसरं एक आपल्याला या किडीमध्ये दिसून येतं की काही कारणामुळे जर तुमची पुनर्लागवड जी आहे पण त्याला आपण लावणी म्हणतो ती जर लांबली किंवा तिला जर पुढे काही कालावधी आणखीन गेला आणि त्यानंतर मात्र जर पाऊस पडला आणि अशा ठिकाणी पाणथळ जमिनीमध्ये जर हे भात पीक उशिरा लागवड केलं असेल तर अशा भात पिकामध्ये देखील या किडीचा आपल्याला मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसून येतो. या किडीचा जो जीवनक्रम आहे हा अंडी अवस्था, अळी अवस्था, कोशावस्था आणि प्रौढ भुंगेरे अशा 4 अवस्थेमधनं जातो आणि ह्या साधारणपणे 17 ते 22 दिवसामध्ये याची एक जीवनसाखळी पूर्ण होते आणि त्यामुळे ही जीवनसाखळी तुम्ही बघितली तर 1 महिन्यामध्ये या एक जीवनक्रम जो आहे तो पूर्ण होतो आणि त्यामुळे भात पिकाचा जर कालावधी भेटला तर साधारणपणे 3.5 ते 4 महिन्याचं भात पीक असतं तर त्यामुळे साधारणपणे 3 ते 4 पिढ्या या निळ्या भुंगेऱ्याच्या आपल्याला भात पिकामध्ये कोकणामध्ये विशेष करून ह्या झालेले दिसतात. याचं पुनरुत्पत्ती देखील जी आहे ती खूप मोठ्या प्रमाणात होते आणि त्यामुळे महिन्याभरामध्ये देखील आपल्याला या किडीचा प्रादुर्भाव सर्वदूर पसरला दिसतो आणि कधीकधी जर तुम्ही भाताच्या बांधावरती जरी चाललात तरी बांधावरती जे गवत आहे त्या गवतावरती देखील आपल्याला ह्या निळ्या भुंगेऱ्याचे जे प्रौढ आहेत ते प्रौढ आपल्याला दिसून येतात आणि मग तेच भात पिकामध्ये पुढे प्रवेश करून त्या ठिकाणी त्याचं नुकसान सुरू होतं. अशा प्रकारे ह्या निळ्या भुंगेऱ्याची आपण ओळख बघितली. आता याचं आपण व्यवस्थापन कसं करूया ते आपण बघूया. या व्यवस्थापनामध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे या किडी या ही जी कीड आहे निळा भुंगेरा याच्या भक्ष्य वनस्पती ज्या आहेत त्या आपल्या भातखाचराच्या आजूबाजूला असतील तर त्या मात्र आपल्याला नष्ट कराव्या लागणार आहेत. याच्यामध्ये मग चिमणचारा आहे, धूर आहे, कसई आहे किंवा तुमचं रानटी भात आहे किंवा रानटी नागली आहे तर अशा प्रकारची जी अनावश्यक जी तण आहेत ही तण आपल्या बांधावरती कधीही ठेवू नयेत. आपल्या भाताचे बांध हे नेहमी स्वच्छ राहिले पाहिजेत. आजूबाजूला देखील जर तुमच्या अशा वनस्पती असतील किंवा तण असेल तर ते वेळीच तणनाशकाचा वापर करून किंवा हाती बेणून ते जेवढं स्वच्छ ठेवता येईल तेवढं ठेवावं, कारण याला पुढे वाढण्याकरता या भक्ष्य वनस्पतींचा उपयोग होणार नाही.
दुसरी गोष्ट म्हणजे ज्या ठिकाणी पाणथळ जमिनी आहेत अशा ठिकाणी आपल्याला विशेष सतर्क राहणं गरजेचं आहे. आपली जर लागवड उशिरा झाली असेल तर मात्र आपल्याला खरोखरच या किडीपासून आपल्या भात पिकाचं वेळोवेळी निरीक्षण करणं गरजेचं आहे, कारण जर तुम्ही वेळीत निरीक्षण केलं तर ही कीड तुम्हाला लवकर लक्षात येईल आणि त्यानुसार त्याचं आपण व्यवस्थापन करू शकतो. म्हणून पाणी साठणारी जी जमीन आहे त्या पाणी साठणाऱ्या जमिनीमध्ये या किडीचा प्रादुर्भाव हमखास होणार हे आपण धरून चालायचं आहे. आणि म्हणून ज्या ठिकाणी पाणी साठतं आहे तर ते पाणी साठलेलं जे आहे ते वेळोवेळी फोडून लावलं पाहिजे. त्या पाणखचरामधलं किंवा भातखचरामधलं जे पाणी जे आहे ते वेळोवेळी फोडून लावलं तर अशा ठिकाणी या किडीला वाढीसाठी जे सूक्ष्म वातावरण लागणार आहे ते त्या ठिकाणी मिळणार नाही आणि परिणामी या भात पिकावरती या किडीचा प्रादुर्भाव आपल्याला आटोक्यात आणता येईल. त्यानंतर नत्र खताची मात्रा जी आहे ती देखील आपल्याला शिफारसीनुसार देणं गरजेचं आहे. जेवढं तुम्ही नत्र खत शिफारसीनुसार द्याल त्याप्रमाणे भाताच्या वाढीच्या विविध अवस्था आहेत त्या अवस्थेमध्ये त्याचा उपयोग होतो. पण काही काही शेतकरी जे आहेत ते युरियाचा वापर किंवा सुफलाचा वापर जो आहे तो आपलं भात पीक खूप मोठं दिसावं किंवा हिरवगार दिसावं म्हणून त्याचा अनिर्बंध वापर करत असतात. तर अशा वेळेला हे जे नत्रयुक्त खत आहे या नत्रयुक्त खतामुळे भाताची अवाजवी वाढ होते, ते हिरवगार दिसतं, परंतु ते असलं जे लुसलुशीत किंवा अतिशय टवटवीत असं भात पीक आहे ते या किडीला नक्की बळी पडणार आहे. आणि त्यामुळे नत्र खताच्या वापरावरती देखील आपल्याला अंकुश ठेवणं गरजेचं आहे. आवश्यकतेनुसार त्या खताचा वापर आपल्याला करायचा आहे. त्यानंतर आपल्याला कधीकधी या किडीची स्फोटक अवस्था आपल्याला बघायला मिळते. भात खचरामध्ये हळूहळू ही कीड पसरत जाते आणि मग अशी एक व्यवस्था अवस्था येते की आपल्याला भाताच्या पाती ज्या आहेत त्या पूर्णपणे पांढऱ्या पडायला लागतात. भाताची पात जी आहे ती करपायला लागते आणि अशा वेळेला मात्र आपल्याला साध्या सोप्या उपायाने या किडीचं नियंत्रण करता येणार नाही आणि त्याकरता आपल्याला कीटकनाशकांचा वापर करणं गरजेचं आहे. आता कीटकनाशकांचा वापर करतेवेळी आपल्याला काही गोष्टी महत्त्वाच्या पाळायला पाहिजेत. त्या म्हणजे कीटकनाशकाचा वेळीच वापर होणं गरजेचं आहे. त्याकरता ठराविक जी शिफारस केलेली कीटकनाशकं जी आहेत त्याचा वापर करणं गरजेचं आहे. ठराविक मात्रेमध्ये म्हणजे याला आपण शिफारस केलेली मात्रा म्हणतो त्या मात्रेमध्येच ह्या कीटकनाशकांचा वापर करणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याचा वेळीच वापर होणं गरजेचं आहे. जर तुम्ही उशिरा वापर झाला तर मात्र तुम्हाला अपेक्षित नियंत्रण मिळणार नाही. या किडीच्या व्यवस्थापनासाठी आपण काही 2-3 कीटकनाशकं शिफारस केली आहेत. त्याच्यामध्ये पहिलं कीटकनाशक आहे ट्रायझोफॉस. तर याचा वापर आपण 12.5 मिली प्रति 10 लिटर पाण्यामध्ये जर हे कीटकनाशक आपण जर मिश्रण करून जर फवारलं तर याचा आपल्याला चांगला परिणाम दिसून येईल. त्या व्यतिरिक्त आणखीन एक कीटकनाशक आपण त्याला पर्याय म्हणून सुचवलेलं आहे, त्याच्यामध्ये लॅमडा 6-हायलोथ्रीन नावाचं कीटकनाशक आहे. हे साधारणपणे 6.25 मिली एवढं कीटकनाशक आपण 10 लिटर पाण्यामध्ये जर मिसळून जर फवारणी केली तर याचा आपल्याला ताबडतोब त्याचे परिणाम दिसून येतील आणि त्यामुळे या किडीचा वेळीच आपल्याला बंदोबस्त करता येईल. धन्यवाद.